आमचंही मन दुखतं जे झाड आम्ही लावलं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. आम्ही आमच्या एरियामध्ये कामं केली आहेत. आम्ही सहज आमदार झालो नाही, चार चार वेळेस पाच पाच वेळेस काही सहज लोक निवडून देत नाही. याचं मूळ कारण आहे की आम्ही संघटनेमध्ये काही ना काही खारीचा वाटा वाटलेला आहे. पण याचाच अर्थ आम्ही आता गद्दार झालो. आम्ही गद्दारी पक्षाशी केली असती तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत गेलो असतो. आम्ही पक्ष सोडलेला नाही आहे. सुप्रीम कोर्टाने आमच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणारे तुम्ही कोण? आताही आलं तर कोणतरी खोके बोलले ते भाषणामध्ये. आता कोणाबरोबर खोके बोलले? तर ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं पॅनल पाडलं कोणाबरोबर? बाळासाहेब थोरातबरोबर. तुमची काँग्रेसची आय लव यू, ज्या बाळासाहेबांनी पुऱ्या काँग्रेसला हे केलं त्यांच्याशी तुमची आय लव यू, तर चांगलं आहे. परमेश्वर त्यांचं भलं करो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.